अशी बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा, कृषी विभागाचे आवाहन। तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे। मागील वर्षी तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला। तूर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच त्याचे प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरता पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। तूर पिकामध्ये मर हा अत्यंत महत्त्वाचा रोग आहे। हा रोग फ्युजारियम ऑक्सिस्पोरम या बुरशीमुळे होतो। हा रोग जमिनीतून उद्भवतो। हा रोग मुख्यतः पीक फुलोऱ्यावर असताना तसेच शेंगा धरण्याच्या कालावधीत आढळतो। मागील पिकाचे अवशेषामध्ये बुरशीचे वास्तव्य असल्यास पुढील वर्षीच्या हंगामात हा रोग आढळून येतो। प्रादुर्भावग्रस्त झाडे मुलूल होतात। पिकास पाणी देऊनही पाण्याचे वहन या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडांच्या वरच्या भागात पाणी पोहोचत नाही, त्यामुळे पाणी पिवळी पडतात आणि नंतर झाड मरते। झाडाची मुळे उपटून पाहिल्यास ती इतर सशक्त झाडाप्रमाणेच असतात। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।